भारतीय संघ पुढील वर्षी जानेवारीमध्ये श्रीलंकेसोबत खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेसह विश्वचषक 2024 ची सुरुवात करणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या T20 संघाचा भाग नसल्याचं बोललं जातंय, तर हार्दिक पांड्याला कर्णधार पदाची धुरा मिळणार आहे. नव्या निवड समितीच्या स्थापनेनंतर त्याच्याकडे औपचारिकपणे T20 कर्णधार पद सोपवण्यात येणार आहे, तर भारताच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंचा यापुढे T20 संघात समावेश होणार नाही. इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार BCCI रोहित, विराट कोहली, मोहम्मद शमी, आर अश्विन, दिनेश कार्तिक यांना अनौपचारिक संभाषणात कळवलं आहे की ते यापुढे भारताच्या T20 संघात समाविष्ट होणार नाहीत. भारत जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध 3 T20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यापैकी एकाही खेळाडूला संघात संधी दिली जाणार नाही. BCCI अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये नवीन निवड समितीची नियुक्ती केली जाणार आहे, जे भारतीय संघाबाबतचे सर्व औपचारिक निर्णय घेतील. पण काही नावांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे हे निश्चित आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा झाली आहे, ते BCCI निर्णयासोबत असल्याचं त्यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.